नमस्कार मंडळी, एक दिवस सेलिब्रिटी सोबत या कार्यक्रमासाठी आज मी येऊन पोहोचली आहे गोरेगाव मधल्या फिल्म सिटी मध्ये। अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फिल्म सिटीत कलाकारांना गाठणं थोडंसं सोपं होऊन जातं, कारण त्यांच्या रोजच्या शेड्यूल मध्ये थोडासा त्यांचा वेळ आज आपण काढणार आहोत। आणि आज आपण भेटणार आहोत अशा एका अभिनेत्रीला जिने आपल्या अभिनयाची कारकीर्द अगदी छोट्या पडद्यापासून सुरू केली आणि ती जाऊन पोहोचली थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत। अशी आपल्या सगळ्यांना परिचयाची असलेली मिताली जगताप हिच्यासाठी मी आज इथे आली आहे। मी वाट बघतेय तिची, तिचं शूटिंग चालू आहे, मला वाटतं अगदी थोड्या वेळात ती येऊन पोहोचेल। अरे वा, आलीस, हॅलो। खूप दिवसानंतर भेटलो। येस, खूप दिवसानंतर भेटलो आणि आज तुला इथे गाठलं म्हटलं, कारण तुम्हाला गाठणं खूप मुश्किल होऊन जातं। कसलं शूटिंग चाललंय फिल्मचं? अच्छा, आणि फिल्मच्या शूटिंगच्या तुझ्या काळात मध्ये थोडस आम्ही गप्पा मारू। अगदी अगदी, मला आवडेल। आणि मग परत तुझा शॉर्ट रेडी झाला की तू जाऊ शकतेस, परत शूट करून परत येऊ शकतेस। हा कार्यक्रम आहे एक दिवस सेलिब्रिटी सोबत, सो तुझ्या बरोबर आजचा दिवस आम्ही घालवतोय। मला असं वाटतं की फिल्म मध्ये शूटिंग करताना किंवा फिल्म मध्ये काम करताना एक वेगळा अनुभव, एक वेगळा आनंद हा सगळ्याच कलाकारांना मिळतो। तुला स्वतःला काय वाटतं? हो, म्हणजे मी हा मीडिया खूप चांगल्या तऱ्हेने एन्जॉय करते। तसं मी नाटकही केलं, मी सिरियल्स केल्या, पथनाट्य केली, पण हा मीडियाही मी खूप एन्जॉय करते आणि ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गमती होत असतात। पण अशा म्हणजे नॅचरल ह्याच्यामध्ये की जिथे आपण म्हणजे निसर्ग आता आपल्याला बघायला मिळत नाही, पण मुंबईत एवढा निसर्ग नक्की फिल्म सिटीमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला कलाकारांना आणि चांगलं आहे। अशी की फिल्म सिटीच्या या डोंगराच्या पलीकडे माझं घर आहे, त्यामुळे मी तिथूनही तो आनंद अगदी घेऊ शकत असते। पण मिताली, तुला असं ओळखणार नाही का कोणी? हो, कारण सध्या मी तुला छान साडीत वगैरे असं बघतोय। छान हे पण आहे, म्हणजे ऍक्च्युली मिताली ही अशीच आहे, म्हणजे नो डाऊट मी मातेशी खूप जवळीक आहे माझी, मला तेही पेहराव खूप आवडतात। बरोबर, पण कॅज्युअली मी अशीच असते। पण सध्या कसं आम्ही तुला आईच्या भूमिकेमध्ये आणि सिरियल आईच्या भूमिकेत, मी आई पण आहे, आई पण आहे, मुलगी आहे। बरोबर आहे, 7 वर्षाची मुलगी आहे आणि तू बाबू बँडबाजामध्ये आईचाच एक रोल केला होतास, ज्याला राष्ट्रीय अवॉर्ड, म्हणजे तो राष्ट्रीय पुरस्काराची एक खूप मोठी एक झेप असते, ती तू त्या पहिल्या सुरुवातीच्याच खरं तर तुझ्या टप्प्यात गेलीस। मुळात तो चित्रपट तुझ्याकडे कसा आला? माझ्या आयुष्यात ना, मी आता विचार केल्यानंतर मला असं जाणवतं की ठरवून मुद्दामून मी असं काही फारसं केलं नाही, खूप अनपेक्षितरित्या घडत गेलं आणि तसा माझा प्रवास होत गेला आयुष्याचा। म्हणजे की मी या फील्डमध्ये येणं लहानपणी कशी आले ते मी सांगेन असतो ना, किंवा मुंबईला येणं आणि मुंबईला आल्यानंतर मग मला परत खूप मोठ्या गॅप नंतर मला बाबू बँड बाजा मिळणं आणि एक सर्वसाधारण टीम होती ती, कोणीही ओळखीचं किंवा वेल नोन असं काही नव्हतं, आणि त्यातून एक काहीतरी इतिहास घडवणं, हे सगळंच इतकं अनपेक्षित घडत गेलं, त्यामुळे कसं घडलं काय घडलं माहित नाही, पण कसा मिळाला असं मला तू विचारलंस ना। तुझ्या मुलीचंही काहीतरी त्याला कनेक्शन होतं असं मी वाचलं होतं कुठे, त्याचं क्रेडिट मी तिला देते, कारण की तिच्या जन्मानंतर मी जवळपास 4-1 वर्षाचा गॅप घेतला होता। म्हणजे माझ्या घरून खूप सपोर्ट होता, सासरकडचे पण खूप सपोर्टिव्ह आहेत, ते म्हणायचे तू आली औरंगाबादहून मुंबईला काम करायला, नको इतकं घरी राहूस, होणार तिचं करणार सगळं, पण समोर काय ते एक मिडल क्लास मुलगी जी असते ती आई तिचं पण तेवढं पटकन असं बाजूला सारू शकत नाही आणि त्या त्या गोष्टीवर त्या त्या टप्प्यावर त्या गोष्टी करायला हव्या। नाही, आणि प्रॉब्लेम काय की आम्ही दोघे सेम फील्डचे असल्यामुळे, तो कॅमेरामन असल्यामुळे आमच्या 12-12 तासाचे शिफ्ट, मग हिच्याकडे कोण बघणार, सो दोघांपैकी प्रायोरिटी ऑफकोर्स तिला दिली पाहिजे होती, तो ते माझं डिसिजन होतं की काही का असेना बेसिक जे वय आहे तिचं त्याच्यामध्ये मी तिच्याबरोबर असणं गरजेचं आहे। आणि असेच 3-1 वर्ष निघून गेले, त्यामध्ये मी छोटी छोटी कामं केली, सिरियल्स केल्या, तसं चालू होतं साईड बाय साईड। आणि एके दुपारी माझ्या मुलीवर बसलेल्या असताना मला राजेश पिंजानी नावाचा एक माणूस येऊन भेटला, संजय नावाचा माझा एक औरंगाबादचा मित्र आहे, तो अभिनेत्रा नेता आहे, तर त्यांनी काहीतरी रेफरन्स दिला की पिंजानीनं हवं होतं की एक सर्वसाधारण सावळीशी दिसणारी मुलगी, त्यांनी माझा रेफरन्स दिला, आले भेटले। राजेश पिंजानी म्हणजे सिंधी माणूस, मराठी फिल्म करतोय, हेच गणित मला आधी असं वाटलं की अच्छा बाबू बँडबाजा नावाचा पिक्चर पिंजानी, बरं ऐकूया तरी काय, म्हटलं ऐकूली त्यांनी स्टोरी। त्यावेळेस मला जाणवलं की हा माणूस प्रचंड, त्याला कॉन्फिडन्स आहे, तो जो काही करतोय त्याला,
त्याला म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी मला स्टोरी आणि स्क्रीन प्ले तो सांगत होता त्यानुसार मला ती व्हिज्युअली दिसत होतं की असं असं घडणार आहे ती फिल्म अशी अशी होणार आहे आणि मला खूप आवडली ती फिल्म आणि मी म्हटलं की येस मी करायला तयार आहे आणि मग अशा रीतीने हा आणि त्यांनी माझं सिलेक्शन कसं झालं ते मला स्टोरी सांगत होते मी माझ्या मुलीबरोबर जे घरामध्ये रुटीन असतं ते चालू होतं तिला भरवणं तिच्यावर गप्पा मारणं आणि अशा वेळेस लहान मुलांना फार अटेन्शन लागतं आपल्या आईकडे कोणी आलंय म्हटल्यानंतर त्यांना ते जास्त अटेन्शन लागतं तर ते माझं गिव्ह अँड टेक तिच्याबरोबर चालू होतं आणि सडनली ते मला म्हणाले की माझ्याकडून डन आहे तुम्ही फिल्म करताय ओ अच्छा तर मी म्हटलं म्हणजे असं कसं म्हणजे त्यांनी मला कधी कुठे पाहिलं नाही माझं काम पाहिलं नाही कारण की मी गॅप घेतला होता तर ऑडिशन नाही स्क्रीन काहीच काहीच नाही म्हटलं असं कसं काय तुम्ही सिलेक्शन केलं तर ते जे म्हणाले की मला अशीच आई हवी होती की तू तुझ्या मुलीशी जी मुलीबरोबर तुमची गिव्ह अँड टेक चालू आहे मला ते दिसलं मला माझी हीच काय म्हणता येईल की ऑडिशन होती आणि तुम्ही सिलेक्टेड आहात सो मला ना ती एकाच वेळेला दोन कॉम्प्लिमेंट मिळाला की एक माझं कास्टिंग झालं होतं एक अभिनेत्री म्हणून आणि मी एक जे चार वर्ष मी घरी होते ते आई पण मला मिळालं सो माझं हे सगळं क्रेडिट मी माझ्या मुलीला देतो बरोबर आहे पण मला असं वाटतं की तुझं आई पण सार्थकी लागलं अगदी म्हणजे एका बाजूने तू आई म्हणून तुझा रोल तिथे करत होतीस आणि खऱ्या अर्थाने एक आईचा रोल हा तुला त्या फिल्मसाठी मिळाला पण बाबू बँड बाजा या नावावरनं खरंच कळत नाही हो आणि ना त्या दरम्यान काय झालं होतं की याच नावादरम्यान एक हिंदी चित्रपट आला होता बँड बाजा बारात त्यामुळे लोकांना फारसं असं वाटत की त्याच्यावरून प्रेरित होऊन काहीतरी नाव ठेवलंय का की तो बऱ्यापैकी हिट झालाय म्हणून नाव ठेवलंय का पण नाही फार पूरक नाव आहे ते ऐकताना फारच असं वाटतं पण ती फिल्म पाहिल्यानंतर वाटतं की नाही ह्या नावापेक्षा दुसरं नाव त्याला सुटेबल असलंच नसतं केला त्याच्या वडिलांची पण आहे त्या समाजाची पण आहे बऱ्यापैकी ती अशी आहे एक मुलगा असतो की त्याची आई आणि सर्वसामान्य अगदी गरीब घरातलं जी काय म्हणतात ते भांडी विकून आणि ते कपडे गोळा करणं जे असतो तो प्रकार बोहारणीचा ती असते ती पण तिची तीव्र इच्छा असते की माझ्या मुलांनी हे काय करायचं माझ्या मुलांनी शिकायचं आणि तिचा तो झगडा तिला शिकवण्यासाठी मरमर तर तो जो एक प्रवास आहे तो बाबू बँडबाजीमध्ये दाखवला आणि तुझा रोल तो पुन्हा एक वेगळं म्हणजे आईच आहे पण आईच्या सुद्धा खूप शेड्स असतात त्यातल्या अनेक शेड्स मला वाटतं तुला त्या रोल मध्ये मिळाल्या का म्हणजे फायनान्शियली ती वीक असली तरी ती खूप स्ट्रॉंग अशी व्यक्तिरेखा की तिला माहिती आहे की तिला काय करायचं आहे काही झालं तरी कितीही अडथळे आले तरी मला मुलाला शिकवायचंच आहे या कॉन्फिडन्स तिच्यामध्ये आहे आणि ती त्यासाठी फाईट करते आणि घडलेला किस्सा काय सांगू तुला मी हा त्या दरम्यान मी जवळपास 20-21 दिवस मी पुण्याजवळ मी शूट करत होते सो माझ्या लेकीपासून मी 20-21 दिवस लांब होते आणि एक त्यामध्ये सीन होता म्हणजे सगळे सीन खूप माझ्याशी अटॅच आहेत आणि मला खूप आवडतात मला तिथून खूप जवळची आहे माझ्या तर त्याच्यामध्ये एक सीन असतो की माझा मुलगा म्हणतो की मी नाही जाणार शाळेमध्ये माझ्याकडे दप्तर नाही आहे कपडे नाही आहेत युनिफॉर्म नाही आहे पुस्तकं नाही आहेत असं म्हणून मग मी त्याला अशी कागद वगैरे फाडून त्याची एक वही शिवून देते त्याला कपडे घालते फाटके कपडे इन करते त्याचे पावडर लावून पदराने त्याची पावडर वगैरे पुसते आणि गाण्याचा सिक्वेन्स होता तो आणि असं काही ठरलेलं नव्हतं पण ते ना अनाहूतपणे माझ्याकडून ते असं घडत गेलं की जे मी माझ्या लेकीबरोबर करत होते ते मी ते गाण्याच्या फॉलोमध्ये मी करत होते आणि ते करत असताना माझ्याही डोळ्यातून पाणी येत होतं त्या मुलाच्याही डोळ्यातून पाणी येत होतं त्या मुलाची फॅमिली जी बसली होती शूटिंग बघायला त्यांच्याही डोळ्यातून पाणी येत होतं तर हा एक खूप काय म्हणता येईल मनाला असा हे झालेला होता की त्या क्षणाला असं वाटलं की हा जो मुलगा आहे हा माझाच मुलगा आहे या त्या फिलिंगने ते शूट झालं होतं आणि छान झालं होतं नंतर टाळ्या वाजवल्या मग सगळ्यांनी इमोशनल मला वाटतं तेच आहे की खऱ्या कलाकाराचं तेच श्रेय असतं की जे नाहीये त्याचा आभास निर्माण करणं आणि तो तितक्या ताकदीने निर्माण करणं ते तू केलंस आणि ऑफकोर्स ती ताकद तुझ्यात आहे म्हणून राष्ट्रीय पुरस्कार बरोबर पण त्याचबरोबर त्याच वर्षी तुला दूरदर्शनचा देखील अवॉर्ड मिळाला हा दूरदर्शनचाही मिळाला तेही तीही एक चांगली माझ्यासाठी न्यूज होती की म्हणजे राष्ट्रीय स्तरावर तर गौरव केला गेलाच आहे पण आपल्या महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी महाराष्ट्रीयन आपल्या दूरदर्शननी माझं कौतुक करणं हेही मला खूप म्हणजे सुखदायक होतं बरोबर आहे आणि त्यावेळेचं ते सिने अवॉर्ड त्याच्यात आम्हाला आजही आठवत आहे की तू ते म्हणजे अवॉर्डच्या वेळेचं तुझ्या ज्या काही गोष्टी होत्या त्याही आम्हाला आठवत आहेत मला वाटतं एक छोटीशी झलकही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा बघतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
बाबू बँड बाजा फेम मिताली जगताव. मिताली, आज असं जरा सगळं निसर्ग बघून औरंगाबादचे दिवस आठवले का? औरंगाबादचे दिवस म्हणजे असे विसरण्यात कधी होणारच नाही, कारण की बेस जो असतो आपला, पाया जो असतो तो विसरून चालतच नाही, कारण की त्याच्यावरच तुम्ही उभे असता. आज जे काही आहे मी ते नो डाऊट औरंगाबाद शहरामुळे, माझ्या फॅमिलीमुळे. आजही माझी आई आहे तिथे, भाऊ आहेत, बहिणी आहे, त्यामुळे जाणं येणं होत असतं आणि ती अटॅचमेंट आहे. आणि आता जे व्हॉट्सअप नवीन एक प्रकार निघालाय, त्यामुळे बऱ्यापैकी सगळे बालमित्र पुन्हा अचानक एकत्र आलेत आणि कॉन्टॅक्ट मध्ये आले, त्यामुळे मज्जा. औरंगाबाद मधली ती अटॅचमेंट तर आहेच, पण तिथल्या काही ऍक्टिव्हिटी म्हणजे शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, एकांकिका स्पर्धा, मग त्यातनं काम करणं, हे सगळं कुठे सुरू? मी खरं सांगू, अभिनयापेक्षा ना माझ्या आयुष्यात आधी आलं ते नृत्य आलं. बरं. म्हणजे की माझ्याही जबरदस्त फॅन होती वैजयंतीमालाची, तर तिची प्रचंड इच्छा होती की मला मुलगी व्हावी, मग मी तिला भरतनाट्यम शिकवीन आणि असं तसं. आणि तिने जे स्वप्न बघितलं ते तिने केलं, म्हणजे माझ्या जन्मानंतर मला ती जबरदस्तीने ते क्लासला घेऊन जायची. मला नृत्य खूप आवडायचं, पण ते जे एक ठराविक असतं ना की डान्स क्लास अर्ध्या तासामध्ये या बीटवर इतकाच हात हलवायचा, तर तसं ते बांधलं गेलेलं नृत्य मला आवडायचं नाही, पण आई मला जबरदस्तीने घेऊन जायची, तेव्हा मला त्याचं महत्व कळायचं नाही. पण आज जाणवते की ते 14 वर्ष मी जे नृत्यासाठी दिले ते खूप छान होते. नंतर खूप मजा केली मी, म्हणजे खूप फेस्टिवल केले, पॅरिस, सिंगापूर वगैरे, त्यामुळे मी फिरलेही बऱ्याचपैकी आणि त्याचा उपयोग मला खूप झाला माझ्या क्षेत्रामध्ये. सो ऍक्च्युली मी अभिनयात कशी आले ते नृत्यामुळे झाले. म्हणजे एक तिकडे असताना, औरंगाबादमध्ये असताना, म्हणजे मी काही 6-7 वर्षाची असेन आणि नवीन नवीन डान्स क्लास लावला होता. तर माझ्या वडिलांचे एक जवळचे मित्र चंद्रकुमार नलवे लेखक तर ते आले होते घरी जेवायला, आणि मग ते एक असतं ना उत्साह की नाचून दाखवायचं, जे येईल त्याला मी लावलाय क्लास नाचून दाखवायचं. माझ्या आईला अजूनही माझ्या आईला खूप कौतुक असतं, म्हणजे मी एवढं जरी गेलं तरी तिला इतकं कौतुक वाटत असतं माझ्याबद्दल, तर ते तेव्हा तर कौतुक होत असतं. मग त्यानुसार मग मी नाचले त्यांच्या समोर आणि त्या दरम्यान ते एक फिल्म लिहित होते देवकी नावाची, तर त्यांनी मला पाहिलं आणि ते मला म्हणाले की हिला मी माझ्या फिल्म मध्ये घेतो. आणि ते मला म्हणाले की मी डान्स साठी नाही घेते, मी तिचा अभिनय बघून घेतो. म्हणजे नलगे काकांना मी नृत्य करत असताना माझ्यातला अभिनयही दिसला. सो ते त्यांनी ते नोटीस केलं आणि अशा प्रकारे मग एक अभिनेत्री जन्माला आली आणि मग ऍक्टिंग हे फील्ड तिकडे मी वळले असं सुरू झालं. मी बालकलाकार म्हणून मी ती फिल्म पहिल्यांदा केली होती, 7-8 वर्षाची असेन मी, ती कम्प्लीट नाही झाली, पण तो एक अनुभव खूप सुंदर माझ्याजवळ होता. बरोबर. पण तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास जेव्हा आपण बघतो ना, आपण प्रत्येक टप्प्यावर आपल्या लक्षात येतं की अरे नाही आता ह्याच्या पुढचा हा, आता ह्याच्या पुढचा हा, तर तेव्हा असं तुला वाटलं होतं का की आपण मुंबईत जाऊ, आपण करिअर करू, असा विचार केला होता? मी ना फार आळशी, मी उद्याचाही विचार करत नाही की उद्या काय करायचं, असं माझं प्लॅनिंग कधीच नसतं. मी खूप फ्लो मध्ये मी वाहत आले, जसं जसं घडत गेलं त्यानुसार मी वाहत आले आणि तो प्रवास माझा मुंबईपर्यंत आला. मी ती फिल्म केली, त्या फिल्म नंतर बऱ्यापैकी मराठवाड्यातली पहिली बालकलाकार म्हणून बऱ्यापैकी माझा तिथे कौतुक करण्यात आलं आणि मग त्या दरम्यान मी तिथे ज्या काही एकांकिका घडायच्या त्याच्यामध्ये मग मला लोक विचारायचे आणि मी ते करायची. मग मी थिएटरशी जोडले गेले, त्यानंतर डान्स हा चालूच होता 14 वर्ष, त्यामुळे ते फेस्टिवल आणि म्हणजे नाटक आणि डान्स हे 14 वर्ष मी बाकी दुसरं काहीच करत नव्हते आयुष्यात. आणि मग त्यानंतर मी ड्रामॅटिक्स आहे औरंगाबादला, तर तिथे 1 महिन्याचा तो सर्टिफिकेट कोर्स जॉईन केला. 1 महिन्याचा की 1 वर्षाचा? ऍक्च्युली तो वर्षाचा आहे, पण मी महिनाभरच केला. म्हटलं ना की मला असं बांधून ठेवलेले कामं खूप आवडत नाहीत, की असं करून मी ते केला. पण मज्जा, खूप मज्जा. त्या दरम्यान मी खूप एकांकिका केल्या, मी तिथे फॅशन शोज मध्ये मी भाग घेतले, मिस औरंगाबाद नावाची कॉन्टेस्ट अशी. व्हेरी गुड. सो वर्सटाईल बरंच काही मी करत होते या क्षेत्रात जे लागतं त्यानुसार, आणि बरेच पारितोषिक, म्हणजे जिथे भाग घेऊ तिथे बऱ्यापैकी पारितोषिक मिळायची. पण एक वेळ अशी आली की आता पुढे काय, हे 3 वर्ष कंटिन्यूअस त्याच त्याच एकांकिका राज्यस्तरीय किंवा तिथल्या ज्या ठराविक आहेत त्या करून करून बरं दरवर्षी प्राईज मिळतात, पण आता याचं एक्सटेन्शन एका टप्प्यात पुढे काय हा प्रश्न, पुढे काय हेच करत राहायचं का नाही, मग त्याचं एक्सटेन्शन मुंबई व्यतिरिक्त दिसलं नाही. आणि मग त्यातून एक कल्पना निर्माण झाली की आपण एक काम करूया, जे आपण सगळे बाहेरचे जे काही मोजके लोक आहोत ते आपण एकत्र येऊन एक
नाटकाचा ग्रुप आपण तयार करूया स्वतंत्र, कारण की आम्हाला प्रेझेंट करणारे दुसरे कोणीच नव्हते, कारण की ओळखणारे कोणी नव्हते. असं करून मग आम्ही एक अश्वथ नावाचा एक ग्रुप तयार केला. त्यामध्ये बऱ्यापैकी नागपूरचे औरंगाबादचे असे कलाकार होते. मोजकेच 8-9 जणांनी आम्ही मिळून केलं, पण एक सुरुवात झाली. सुरुवात झाली आणि खूप सुंदर सुरुवात झाली. आणि त्या ग्रुप तर्फे आम्ही एक्सपेरिमेंटल थिएटर करायचो आणि तेही आम्ही भाषा निवडली हिंदी. बरं, असं करून मग आम्ही हिंदी नाटक केली बऱ्यापैकी. पृथ्वी थिएटर, एनसीपीए, नेहरू सेंटर असं बऱ्यापैकी ते एक वर्षभर आम्ही ती चळवळ केली. आणि त्यामुळे माझी ऍक्च्युली छोट्या स्क्रीनवरची सुरुवात हिंदी मधून सुरू झाली. आणि मग मी बालाजीच्या सिरियल्स करायला लागले. मग मी फायनान्शियली स्ट्रॉंग होत गेले, म्हटलं तोपर्यंत मी घरच्यांवर डिपेंड होते. पण मग तिथून बऱ्यापैकी तो एक सपोर्ट तयार झाला आणि कामं सुरू झाली. पण एका वर्षानंतर मला असं जाणवलं की मी इथे पण काही रुळले नाही आहे हिंदी सिरियलमध्ये, पण मला काही हे नाही करायचं आहे. असं करून मग मी हिंदी सिरियल सोडून मी मराठी सिरियल मध्ये आले. पण म्हणजे प्रत्येक टप्प्यावर एक वेगळ्या ठिकाणी एक वेगळं वळण हो अचानक होत गेलं माझ्याकडे. आणि मग मी मराठी मध्ये आले. मग मराठी मध्ये बऱ्यापैकी सिरियल केल्या. मग त्याच दरम्यान नवरा भेटला. बरोबर. पण नवरा भेटल्यावर काय झालं ते आम्हाला ऐकायचंय. पण मला असं वाटतं की तुला बोलावत आहेत तिकडे, कारण हा तुझं कारण ते बघाचपासून खुणा करतात तुला. पाच मिनिटात चालेल ना, हरकत नाही. एक दिवस सेलिब्रिटी सोबत. मंडळी, शूटिंग म्हटल्यानंतर किती वेळ जातो हे आपल्या लक्षात आलं असेल. आम्ही सकाळपासून तिच्या बरोबर आहोत, आता दुपार होऊन गेली आहे तरी पण तिचं शूटिंग चालू आहे. पण मला वाटतं ती येईल एवढ्यात. येस, आणि ती आलेली आहे. नो प्रॉब्लेम. एक तर सगळ्यात महत्वाचं की तुझ्या शूटिंगच्या वेळेत ना आम्हाला मध्ये मध्ये तू वेळ देतेस, हे खूप महत्वाचं आहे. कारण तरच गप्पा होऊ शकतात, आनंद मिळतो त्यात. येस, खरंच आहे. आणि एक तो फ्लो असतो ना की आपण आठवतो सगळ्या जुन्या गोष्टी परत एकदा. एक कॅनव्हास नाही का, एक फ्लॅशबॅक मध्ये जातो आणि परत ते अनुभवलं जातं. आणि आपण तू मगाशी शूटिंगला गेलीस तेव्हा लग्न या विषयावर बोलत होतो. संदीपची आणि तुझी भेट, तर ती कुठे झाली, कशी झाली, कसं ठरलं? म्हणजे असा एक टप्पा होता जेव्हा मी बऱ्यापैकी सेटल झाले होते आणि मी सिरियल करत होते. 2-3 सिरियल मी एका पाठोपाठ करत होते आणि त्या दरम्यान मी वादळवाट नावाची एक सिरियल करत होते. चांगली गाजली होती ती. तर तिथे एक कॅमेरामन होता, किस्सा सांगतो, आणि तो प्रचंड उद्धटपणे बोले सगळ्यांशी. अबे तू, अबे हे, असं करून या लँग्वेज मध्येच बोलणारच होता. मी पहिल्यांदा बघितल्यानंतर मला असं होतं की कोण हा आणि का असं बोलतो हा, असं मला जाणवलं. आणि मग नंतर माहीत नव्हतं, मग त्याच्याशी मैत्री झाली छानशी. आणि मला कळलं की अबे तुबे म्हणणाऱ्या मागे एक खूप गोड व्यक्तिमत्व आहे आणि खूप सोबर, चांगला, साधा, सरळ, भोळा असा माणूस आहे तो. आणि मग काही नाही, त्याच्या प्रेमात पडले आणि लग्न केलं. वा, पण तो कुठचा मूळ, म्हणजे त्याने काय काय केलेलं आहे आतापर्यंत? तसं पाहिलं तर तो त्याचा जन्म आणि शिक्षण वगैरे सगळं ठाण्यातलं, पण मूळ त्याचा जो आहे तो मालवणचा. अच्छा, कोकणात. तो कोकण, कोकण पूर्ण. म्हणजे तो कोकण आणि तू औरंगाबाद. हो, म्हणजे मी मराठवाडा आणि तो कोकण असा एक. बाकी त्याने काय काय केलं म्हणजे आतापर्यंत? तो बऱ्यापैकी सिरियल करतो आणि बाबू बँड बाजाचा पण वन ऑफ द कॅमेरामन तो होता. तर तो एक आनंदाचा भाग होता मला ती फिल्म करताना की माझा नवराच कॅमेरामन आहे. तर ती एक मजा आम्ही खूप वर्षानंतर मग आम्ही दोघांनी परत अनुभवली की एकमेकांबरोबर काम करण्याची. कारण की घरी तर होत असतात चर्चा वगैरे, पण ऑन सेट एकत्र काम करण्याची मजा वेगळी असते. पण हे सगळं चांगलंच करेल करिअर म्हणून तू अभिनेत्री, तो कॅमेरामन, हे सगळं छान आहे. पण नवरा बायको म्हणून काही मदत बिदत करतो का? म्हणजे संदीप बघत असेल तर थोडासा मला तो म्हणजे हे म्हणेल काय माझ्या विरुद्ध भडकवते. म्हणजे नाही, काम तो करतो तसं, म्हणजे तसं करतो काम. पण तो अजूनही म्हणजे मी असंच फील करते की माझ्या घरामध्ये 2 लहान मुलं आहेत, एक माझी मुलगी ओवी आणि एक संदीप आहे. बाकी तो बऱ्यापैकी मदत करत असतो. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मला इरिटेट करतात की वस्तू जागेवर न ठेवणं, ती एकमेव त्याची गोष्ट अशी जो ते करत नाही. पण अदरवाईज आज जे काही मी घराबाहेर पडून काम करते त्याच्यामध्ये खूपसा सहभाग त्याचा आहे. की तो जो सपोर्ट मला लागतो की आज माझं शूटिंग आहे तर तुला ऍडजस्ट करावं लागणार आहे, आणि तो ऍडजस्ट करतो आणि मग तो बेबी सिटिंग करतो घरी बसून. तर ते खूप मोठा सपोर्ट आहे. शांतपणे एक चांगल्या रिकाम्या डोक्याने आपण ते विदाऊट टेन्शन तुम्ही जाऊन काम करणं,
नाही खरंच आहे, कलाकार म्हणून तुझ्या जोडीला तो कलाकार म्हणूनही उभा राहतो आणि नवरा म्हणूनही तुझ्या बरोबर उभा राहतो. इज व्हेरी स्वीट. तो खूप गोड आहे. वा, म्हणजे तुम्हाला कधी भांडलेलं आठवत नाही इतक्या 8 वर्षांमध्ये? भांडण माझ्याकडूनच होत असतं. पण मला असं वाटतं की भांडण काय होतं हे पण जाणून घेऊया. पण पुन्हा एकदा तिचा शॉट लागलेला आहे, त्यामुळे आपण थोडंसं थांबूया. पुन्हा एकदा तिचं शूटिंग होऊ दे, पण आपण पुन्हा भेटूया आणि मग परत एकदा गप्पा मारूया. चालेल चालेल. आलेच.